बबन साळगावकर हे सावंतवाडी शहराचे नगराध्यक्ष आहेत, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाहीत. एकीकडे शिवसेनेचे नेते रिफायनरीला बेगडी विरोध करताना दिसतात, तर दुसरीकडे त्याच पक्षाचे नगराध्यक्ष रिफायनरीचे समर्थन करताना दिसत आहेत. यातूनच शिवसेनेची दुटप्पी भूमिका उघड होत आहे असे सांगत पालकमंत्री दीपक केसरकर व खासदार विनायक राऊत यांनी सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे तालुकाध्यक्ष डॉक्टर अमोल तेली यांनी सोमवारी सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली आहे. पत्रकार परिषद घेऊन आपलं मत मांडतात की रिफायनरी प्रकल्प व्हावा जेणेकरून याच्यातून रोजगार निर्मिती होईल. बबन साळगावकर यांनी आपला पक्ष जाहीर करावा, कारण शिवसेनेची भूमिका रिफायनरी प्रकल्पासंदर्भात पहिल्यापासून दुटप्पी राहिलेली आहे आणि साळगावकरांच्या या प्रतिक्रियेनंतर ते पुन्हा एकदा जनतेसमोर उघड झालं. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत, पालकमंत्री दीपक केसरकर हे सर्वजण एका बाजूने सांगतात की आम्ही रिफायनरी प्रकल्पाला आमचा विरोध आहे, शिवसेनेचा विरोध आहे, आणि शिवसेनेचेच नगराध्यक्ष दुसऱ्या बाजूने प्रकल्पाचं समर्थन करत आहे. त्यामुळे हे दुटप्पीपणा शिवसेनेने थांबवावा आणि आपली भूमिका रिफायनरी प्रकल्पासंदर्भातली जनतेसमोर जाहीर करावी. एके बाजूने खासदार आणि पालकमंत्री रिफायनरीला विरोध आहे असं भासवत आहे आणि जर खरोखर शिवसेनेचा या प्रकल्पाला विरोध असेल तर त्यांनी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांचा राजीनामा घ्यावा. रोजगार निर्मितीसाठी अजून बरेच प्रकल्प या जिल्ह्यामध्ये सन्माननीय राणेसाहेबांनी सुरू केले होते. त्यातला एक प्रकल्प म्हणजे सीवर्ड प्रकल्प. त्या सीवर्ड प्रकल्पामुळे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुणांना रोजगार मिळणार होता, परंतु त्यावेळी याच लोकांनी या प्रकल्पाला विरोध केला. आज जर तरुणांना रोजगार द्यायचा असेल तर सीवर्डसारखा प्रकल्प त्यांनी पूर्णत्वास न्यावा. रिफायनरीसारखे विनाशकारी प्रकल्प येऊन आमच्या तरुणांना रोजगाराची गरज नाही, त्या उलट सीवर्डसारखे पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे प्रकल्प जर पूर्ण केले तर नक्कीच इथल्या तरुणांना रोजगार मिळेल. आपण आज सत्तेत आहात, आपण सत्तेत असताना देखील हा प्रकल्प आपण पूर्ण करू शकलात नाही. त्यामुळे बबन साळगावकर यांना माझं सांगणं आहे की आपण आपल्या सावंतवाडी शहराचा विचार करावा, आपल्या सावंतवाडी शहरामध्ये कसं पर्यटन वाढेल याचा विचार करावा, तिथे रोजगार निर्मिती कशी होईल याचा विचार करावा. त्याही पुढे जाऊन जर त्यांना या प्रकल्पाबद्दल जर काही बोलायचं असेल तर मला त्यांना असं सांगणं आहे की त्यांनी आमच्या गिरगे रामेश्वरमध्ये यावं, आमच्या प्रकल्पग्रस्त लोकांशी, प्रकल्पबाधित लोकांशी चर्चा करावी, तिथे येऊन पत्रकार परिषद घ्या. तुम्ही सावंतवाडीचे नगराध्यक्ष आहात, तुम्ही सावंतवाडीच्या महानगरपालिकेमध्ये बसून पत्रकार परिषद घेता हे चुकीचं आहे. खासदार विनायक राऊत तसेच पालकमंत्री दीपक केसरकर यांनी देखील बबन साळगावकर यांच्या या प्रतिक्रियेचा खुलासा करावा. रोजगार निर्मिती पर्यटनाच्या दृष्टीने सुद्धा होऊ शकते. आपण सर्वजण पाहता देवगड कणकवली वैभववाडीचे आमदार सन्मान नितेशजी राणेसाहेब देवगड येथे वेगवेगळे प्रकल्प आणून त्याच्यामध्ये कंटेनर थिएटर असेल, वॅक्स म्युझियम असेल किंवा आता पुढील महिन्यात 3, 4, 5, 6 फेब्रुवारी रोजी होणारा फिल्म फेस्टिवल असेल, अशा विविध प्रकल्पातून रोजगार निर्मिती होणार आहे. फिल्म फेस्टिवलसारख्या
उपक्रमाला आपल्या जिल्ह्यातूनच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून इथे लोक येणार आहेत, त्यामुळे इथल्या बाजारपेठांना चालना मिळणार आहे, इथल्या हॉटेल व्यावसायिकांना चालना मिळणार आहे. जर आपल्याला रोजगार निर्मिती करायची असेल तर सन्मान नितेश राणे साहेबांकडून थोडं तरी काहीतरी शिकावं. आणि आमचा सिंधुदुर्ग जिल्हा निसर्गाने रम्य जिल्हा, त्याचा निसर्ग तसंच अबाधित ठेवून आपण रोजगार निर्मिती करावी. रिफायनरीसारखे विनाशकारी प्रकल्प आणून आमचा निसर्गरम्य सिंधुदुर्ग जिल्हा आपण नष्ट करू नये. त्याचप्रमाणे काही लोक सत्तेत आहेत, सत्तेत असून देखील त्यांच्याकडे विकासाचा कुठलाही मुद्दा आता शिल्लक नाही आहे. गेल्या एक वर्षापासून फक्त त्यांचा एकच मुद्दा आहे, रिफायनरीला समर्थन. आणि रिफायनरीला समर्थन करून आम्ही खासदारकीची निवडणूक लढवणार असं काही लोक पत्रकार परिषद घेऊन सांगतात. आम्ही त्यांना सांगू इच्छितो, तुम्ही नक्कीच खासदारकीची निवडणूक लढवा, आमच्या तुम्हाला शुभेच्छा. जेणेकरून विधानसभेमध्ये चुकून पुढे 100 मतं जी मिळणार होती ती सुद्धा मिळणार नाही. विरोध आहे मग नक्की याच्यामध्ये काय समजायचं? इथं दुटप्पी भूमिका झाली, म्हणजे फक्त लोकांना समोर दाखवायचं की आमचा विरोध आहे आणि तुमचेच पदाधिकारी एका बाजूने पत्रकार परिषद घेऊन त्याचं समर्थन करतात. म्हणजे ओठात एक आणि पोटात एक ही शिवसेनेची भूमिका आहे. काढून देतो त्याला माऊलची, त्यांनी जाऊन यावं तिथे. त्यांना स्वतःलाच पर्यटनासाठी जायचं असेल तर आम्ही त्यांची तिकीट काढून देतो, त्यांनी जाऊन यावं आणि मग पत्रकार परिषद घ्यावी. स्वतःसाठी पानिपतला जाण्यासाठी, माऊलला जाण्यासाठी दुसऱ्या कुठल्या माणसाकडून तिकीट मिळावे यासाठी असं नको ते खडबडक करू नये, जनतेची दिशाभूल करू नये. तिकीट कसला रोजगार देणार हा मुद्दा घेऊन खासदारकी निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत असं काही लोकांनी 2 दिवसापूर्वी सांगितलं. तर त्यांनासुद्धा आमच्या शुभेच्छा आहेत, तुम्ही खासदारकी निवडणूक लढवा, मग तुम्हाला समजेल की तुम्ही समर्थन या रिफायनरी प्रकल्पाचं समर्थन करू तुम्हाला किती मतं मिळतात. तेच म्हणलं की विधानसभा लढवली असती तर चुकून कुठे 100 मतं मिळाली असती त्यांच्याच बरोबर फिरणाऱ्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची, तीसुद्धा मिळणार नाही.